है मित्रांनो कबूतर आहे, बघू शकता या टाइपचा आहे, जबरदस्त व्ह्यू आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आशा करतो की तुम्ही सर्वजण बरे असाल, फिट असाल, तंदुरुस्त असाल. तर मित्रांनो, आज आपण ओंकारेश्वर श्री ओंकारेश्वर मंदिराला आज व्हिजिट करणार आहे. मित्रांनो, आम्ही आता मनपाच्या बस स्टॉपच्या साईडलाच आम्ही होता, एक ब्रिज आहे त्या साईडला. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता कबूतर इथं धाणे वगैरे आपले जे अन्न वगैरे खात असते, कुणी तरी आम्ही इथं टाकत असते, त्यांनी खात असते. मग आता व्ह्यू दाखवलाच मी, छान वाटते इथं, पुढे चांगला व्ह्यू आहे इथलं, कारण की नथ पण आहे साईडला जबरदस्त. तर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ठीक आहे. तर चला मित्रांनो, भेटू आपण आता पुढं जाऊ, आता त्या टेम्पलला व्हिजिट करू आपण. आता आपण तिथला व्ह्यू बघू, कारण इथे पण एक प्राचीन मंदिर आहे मित्रांनो ओंकारेश्वरचं, तर तुम्हाला तिथला थोडा इतिहास सांगू. तर चला भेटू आपण काही मिनटामध्ये, चला. ते ह्या मित्रांनो कबूतर आहे, बघू शकता या टाईपचं आहे, जबरदस्त व्ह्यू आहे. सोबत रंजना पण आहे आज, आणि उद्या रंजना गावाकडे जाणार आहे, ती आज लास्ट ब्लॉगमध्ये असणार. असा इथला व्ह्यू जाणं तुम्ही पकडाले, समजते तुले. आपला इथला व्ह्यू आहे, इथं लोक भरपूर फोटोग्राफी वगैरे करतात, फोटो काढतात. तर चला भेटू आपण पुढं जाऊ, आता थोडा वेळ होईल. पाणीपुरी की नाही खाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण ओंकारेश्वर टेम्पलला जाणार आहे, जस्ट पुढं साहेब आहे असा इथला व्ह्यू या साईडला आहे. आणि ह्या रोड नाही का गच्च भरला आहे, चालूच असते रोड, ट्रॉफिकच असते, कारण की सिंगल वे आहे, त्यामुळं दोन्ही साईडला रोड चालूच असते. तर चला जाऊ आपण त्या साईडला, झाला का असंच जा. असला व्ह्यू आहे मित्रांनो, पुढं नाही का आता हे आहे, इकडं मस्त झाडं पण आहे, हे इकडे मोठे मोठे नारळाचं झाड आहे, इकडं इकडे गार्डन आहे, नाना गार्डन आहे वाटते. महाराष्ट्राच्या अस्तित्वेची ध्वजा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचावी या प्रेरणेने यूट्यूबच्या माध्यमातून मी हा आपला छोटासा प्रामाणिक उपक्रम हाती घेतला आहे. ओंकारेश्वर मंदिर पुण्यातील पेशव्यांच्या काळात बांधले गेलेले महादेवांचे देऊळ म्हणून प्रामुख्याने अमृतेश्वर, ओंकारेश्वर, पर्वतीचे देवतेडेश्वर आणि खाजगीवाल्यांचे रामेश्वर मंदिर, खाजगीवाल्यांचे रामेश्वर मंदिर ही नावं डोळ्यासमोर येतात. यातील सगळ्यात प्रमुख मंदिर म्हणजे मुठा नदीच्या काठी बसलेले श्री ओंकारेश्वर मंदिर. 26 ऑक्टोबर 1736 ते 18 जून 1738 या कालावधीत शिवराम पंत चित्राव यांच्या देखरेखीखाली थोरले बाजीराव पेशवे यांच्या आज्ञेनं या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. मंदिराचे बांधकाम अत्यंत मजबूत दगडी बांधणीचे आणि सुपक आहे. यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याला असलेली 9 शिखरे. सर्वसाधारणपणे मंदिराला एकच शिखर असते, गाभाऱ्यावर पुढे सभामंडप असतं, त्यावरही कमी उंचीचे शिखर असतात. तथापि या मंदिराला मात्र एक मुख्य शिखर आणि सोभोवती 8 उपशिखरे असे वेगळेच स्वरूप दिले आहे. ओंकारेश्वर मंदिराच्या पूर्वेकडे भक्म तटबंदी मंदिराचे महाद्वार आहे. समोर एक सुंदर दगडी दीपमाळ आहे. या दीपमाळावर नागर खाण्याची लहान इमारत आहे. महाद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या गर्भभागात 3 फूट खोलीवर शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाशांचे असून तेथील भाग पिंड क्षणयुक्त नर्मदेतील दगडाचा आहे. शिवमंदिराच्या बरोबर समोर नंदीसाठी वेगळा अच्छादित चौरसा आहे. मीटरभर उंचीच देखणा डोलदार नंदी तिथे विराजमान झालेला आहे. मंदिर परिसरात विष्णू, शनी, मारुती मंदिर आणि पुरातन दगडी दीपमाळ आहे. देवळासमोर चिमाजी अप्पा व त्यांचे समवेत
सती गेलेल्या त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा देवी यांची समाधी आहे। तर मंदिराच्या परिसरात काळू महाराज व बाहेरील आवारात नदीकाठी नाना महाराज साखरे यांची समाधी आहे। तर मित्रांनो, असा हा पूर्ण आजचा ब्लॉग आहे। हॅलो यूट्यूब फॅमिली, आशा करतो तुम्हाला आजचा हा ओंकारेश्वरचा श्री ओंकारेश्वरचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल। कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा कमेंट्स करून, लाईक करा, शेअर करा। आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आधी नाही का सबस्क्राईब करा। कारण तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर याच टाईपचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल, असे ब्लॉग बघायला भेटेल। ठीक आहे, तुम्ही जर इंटरेस्ट असाल, ठीक आहे, ब्लॉग विषयी बघण्यासाठी, टुरिस्ट प्लेसविषयी किंवा कुठल्याही, तर तुम्ही बिंदास्तपणे आपला ब्लॉग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। ह्या प्रकारचं इथलं व्ह्यू आहे। हे सगळे लोक इकडं सगळ्यात जास्त नाही का स्टुडंट लोक पण येतात, इथं थोडं अभ्यास पण करतात। हे बघा, इकडं भरपूर सारे स्टुडंट आहेत, इकडं अभ्यास करतात, असा इथला व्ह्यू आहे। तुला काय बोलायचं आहे का? बाय बाय। तर चला मित्रांनो, भेटू आपण अशाच एखाद्या नवीन टुरिस्ट प्लेसमध्ये। तर चला, बाय बाय।